नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे आणि या गणेशोत्सवानिमित्त दैनिक प्रभातच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर आले आहेत. या मान्यवरांशी आपण या निमित्तानं संवाद साधणार आहोत. आपल्याकडे आले आहेत महापौर माई ढोरे आले आहेत, पक्षनेते नामदेव ढाके आले आहेत आणि शिक्षण सभापती मनीषा पवार आले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागील 2.5 वर्षापासून तुम्ही महापौर आहात, त्यापैकी 2 वर्ष तर कोरोना काळातच गेले, तर या काळात जे विकास कामं केले त्याविषयी काय सांगाल? मुख्यतः जो विषाणू अदृश्य विषाणू आला तो खूप त्याला त्याचं नाव आपण ठेवलं कोरोना. आणि त्यामध्ये आमचा पदाचा कालावधी खूप काही त्यामध्ये गेला, पण वैद्यकीय सेवा करण्याकरता आम्हाला एक वेगळी संधी त्यामध्ये मिळाली आणि अनेक अनुभव त्यामध्ये आले. आता विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, त्यामध्ये आम्ही जे काही शहराची जडणघडण आहे, शहराचा विकास आहे, त्यामध्ये मुख्यतः आम्ही पाणी पुरवठ्याचं काम आमचं जोमाने आणि जोरात चालू आहे. सेक्टर 23 पाणी पुरवठा मुळातच आम्ही दिसाड करतो आहे. त्याचं कारण असं की समपातळीत सर्वांना पाणी मिळालं पाहिजे आणि ते पूर्वरत पद्धतीने रोज पाणी पुरवठा आम्हाला करायचा आहे. त्या पद्धतीने कामं चालू आहेत. आम्ही भामा आस्केटचं 300 ml पाणी उचलत आहोत आणि त्यामध्ये 100 ml पाण्याचं काम चिखले ते अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. ते लवकरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ते पाणी पुरवठा आम्ही या पाणी पुरवठ्यामध्ये चालू करणार आहे आणि व्यवस्थितपणे पाणी पुरवठा हा लगेचच आमचा 1 महिन्यामध्ये सुरळीत होणार आहे. त्याचबरोबर मुख्यतः म्हटलं तर आम्ही वैद्यकीय सेवा, शहराच्या नागरिकांची वैद्यकीय सेवा म्हटलं तर मोठमोठे हॉस्पिटल्स महापालिकेच्या माध्यमातून आकुर्डीसारखं हॉस्पिटल, थेरगावसारखं हॉस्पिटल, जिजामातासारखं हॉस्पिटल आणि अशा पद्धतीने वैद्यकीय सेवा देत असताना मग जिजामाता ही वायशिम ही सेवा आम्ही करत असताना वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपिंग करणं आमचा एक मानस आहे. दळणवळण म्हटलं तर दळणवळणाचे ग्रेड सेपरेटर फुले, वुडन फुले, मोठमोठे रस्ते, हे 4 रस्ते आम्ही करीत आहोत. रस्ता रुंदीकरणाकरता आम्हाला बऱ्याचशा काही अडचणी येत होत्या, पण त्यामध्ये या भागातील जे कार्यसमोर आमदार आहेत लक्ष्मीराव जगताप, महेशदादा लांडगे यांच्या सहकार्यामुळं आम्हाला ही कामं करण्याकरता खूप सुरळीतपणा येतो, त्यांची खूप मदत होत असते. एक महिला म्हणून आता तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात आणि महिला म्हटलं की बऱ्याच मर्यादा येतात, यावर तुम्ही कशी मात केली या काळात? मात केली म्हटलं तर जो काही आदर्श आहे आमच्या नेत्यांचा, त्यांच्या आदर्शाचा साधनेतण्यात आम्ही काम केलेलं आहे. त्यांचा मध्ये काम करत असताना बराचसा काही आताचा हा प्रश्न वैद्यकीयचा सोडवण्याकरता एक डेअरिंग आमच्यामध्ये आलं गेलं आणि मी सिनियर असल्यामुळं मी स्वतःची जीवाची पर्वा न करता शहराची पालक म्हणून मला ते काम करणं खूप सोपं होतं असं नाही आहे, पण मला ते एक डेअरिंग आलं होतं म्हणून त्या डेअरिंगच्या याच्यामध्ये मला ते काम करणं सोपं गेलं. मला मनात किंचितही भीती वाटली नाही की मी त्यांच्याजवळ गेले आणि मी त्यांना मदत केली किंवा त्या सेंटरमध्ये गेले तर मला काही बाधा होईन का, हे माझ्या ध्यानीमध्ये काही नव्हतं. मला पूर्ण विसर पडलेलं होतं आणि त्यामध्ये मी माझ्या डेअरिंगनं जेवढी मला सहकार्य करता येईन, मग वैद्यकीय डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील आणि सर्व माझ्या शहरातले पेशंटांची होतो आहे तेवढी मदत मी रात्रंदिवस फोनवर असायची आणि काम करायचे. आता निवडणुकीला 6 महिन्याचा कालावधी बाकी आहे आणि आता विरोधक आणखी आक्रमक होताना दिसत आहेत आणि पुढील काळात आणखी टीका होणार, याकडे तुम्ही यावरला कसं प्रत्युत्तर देणार? टीका करणं हे विरोधकांचं काम आहे, टीकेला आम्ही जुमानत नाही आहे. कारण आम्ही ह्या 4.5-5 वर्षामध्ये जी कामं आम्ही केल्यात ती कामं इथून मागे त्या पद्धतीने झालेली नाही. मी आत्ताच म्हटलं की महिलांच्या निगडीत असलेला प्रश्न हा पाणी पुरवठ्याचा आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही या 4 वर्षामध्ये आम्ही नवीन पाणी आणून ते फिल्टरिंग कसं होईल त्या पद्धतीचा प्रोजेक्ट आमचा चालू आहे. त्याच पद्धतीने आम्ही कामं करीत आहोत. आज निगडी येथील उड्डाण पूल जर पाहिला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचा पूल झालेला नाही आणि तो पूल आम्ही ह्या 4 वर्षात 4.5 वर्षामध्ये बांधून दाखवलेला आहे, त्याला तोड नाही आहे. आणि त्याचबरोबर अनेक विकास आम्ही दळणवळणाची साधनं असतील आणि इतर काही विकास असेल मग त्यामध्ये आरोग्यासाठी मोठमोठ्या जिम्स आहेत, असे चांगले उपक्रम आम्ही हे राबवलेले आहेत, उभे केलेले आहेत शहराच्या दृष्टिकोनातून. आपल्यासोबत पक्षनेते नामदेव ढाके आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत.
साडेचार वर्षात भाजपने केलेल्या कामाविषयी विकास कामाविषयी काय सांगणार? नमस्कार. प्रथमतः आज या प्रभात पेपरच्या कार्यालयामध्ये येऊन गणपती बाप्पाची आरती करण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली आणि गणपती बाप्पाकडे आरती करत असताना आम्ही शहरासाठी हे शहर कोरोनामुक्त व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पाकडे साकड घातलेलं आहे आणि सर्व पिंपरी चिंचवडकरांना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण सारे मिळून कोरोनाला संभाव्य येणाऱ्या तिसरी लाटेला थोपवण्यासाठी आपण सारे मिळून गणपती बाप्पाकडे एक साकड घालूया आणि टीम वर्कने येणारी तिसरी जी संभाव्य लाट आहे तिला थोपवण्याचं काम आपण सर्वजण करूया. त्यामुळे सर्व प्रभातच्या कार्यालयामधील सर्व त्यांचे संपादक, त्यांचे सर्व आमचे सहकारी वार्ताहर आणि सर्व सर्वांचं मी या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण जो काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की साडेचार वर्ष खरं म्हणजे 2017 भारतीय जनता पार्टीची सत्ता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आली आणि साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये आलो 2 आमदारांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीचं 4.5 वर्षामध्ये जे काम झालं आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम 4.5 वर्षामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2017 एंडिंगला म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही जसं महापौरांनी सांगितलं की पाणी पुरवठ्याचा जो विषय होता तो प्रॉब्लेम शिफ्टिंग होत होता आणि सोर्स जसं लोकसंख्या नागरीकरण वाढत होतं त्या अनुषंगानं पाण्याचा सोर्स उपलब्ध करायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आमचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार महेशदादा लांडगे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे ही व्यथा मांडली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांच्याकडून आम्ही 300 ml पाण्याची मंजुरी त्या ठिकाणी घेतली आणि पिंपरी चिंचवड शहराला एक नवीन स्रोत तयार करण्याचं काम त्यावेळेला आम्ही हाती घेतलं आणि मला असं वाटतं त्यानंतरपासून मग त्या प्रोजेक्टला DPR तयार करणं त्यासाठी जलशुद्धीकरणसाठी जागा उपलब्ध करणं, जॅकवेल तयार करणं, समांतर पद्धतीने पाईपलाईन टाकणे, समांतर पद्धतीनं जलशुद्धीकरणचं काम आणि समांतर पद्धतीने टाक्यांचं काम हा पूर्णपणे आंध्रा धरणामधून जे 100 ml पाणी आम्हाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत आम्ही आणण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे शहराला 100 ml पाणी आल्याच्या नंतर दररोज पाणी पुरवठा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकणार आहे. नंबर एक. नंबर दोन, ज्यावेळेला आम्ही शहरामध्ये सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की या शहरामध्ये खरं म्हणजे प्रत्येक प्रभागात, आज तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणात केलेले, सिमेंट काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत आणि एक चांगला नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा हेतू आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे काय काम आहे ते कुठल्याही चढ्या दराने नाही आहे, म्हणजे एक उतरत्या दरामध्ये हे काम आम्ही संपूर्ण केलेले आहे. महानगरपालिकेचे अर्थाने बचतीचं काम आम्ही या ठिकाणी केले आहे आणि विशेष करून आम्हाला सांगायला अभिमानाची गोष्ट अशी की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 ज्यावेळेला आम्ही महापालिकेमध्ये आलो त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलला आम्ही PG इन्स्टिट्यूट म्हणजे मेडिकल कॉलेजची स्थापना त्या आम्ही करून घेतली आणि मला असं वाटतं आज कोरोनाच्या काळामध्ये जे डॉक्टर आम्ही PG मान्यता ICMR घेऊन त्या ठिकाणी PG मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आज मेरिटमधले विद्यार्थी डॉक्टर MBBS नंतर PG करण्यासाठी जे डॉक्टर आमच्या YCM हॉस्पिटल मध्ये येतात आणि PG इन्स्टिट्यूटमध्ये येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळामध्ये या डॉक्टरांचा खूप मदत आम्हाला या ठिकाणी झालेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. YCM हॉस्पिटल आज संपूर्ण राज्यामध्ये एक YCM हॉस्पिटलचं नाव लौकिक झालेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये खासगी हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये YCM हॉस्पिटलला लोकांनी प्रेफर केलेलं आहे. रिकव्हरी रेटसुद्धा YCM हॉस्पिटलचा कोरोनाच्या संदर्भामध्ये चांगला होता. असे अनेक उपक्रम आम्ही केलेले, वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आम्ही केलेला आहे, त्याबरोबर आम्ही संतपीठाचं निर्मिती त्या ठिकाणी केलं आहे की जे संतपीठ आहे आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्याच्यामध्ये आपला आध्यात्मिक वारसा असणारा देहूआळ्या आळंदीचा जो परिसर आहे त्यामध्ये एक संतपीठ केलं आहे आणि एक संतपीठाची संकल्पना करत असताना यामधून त्या ठिकाणी आपला जो काय पूर्वी आपण संत ऋषीमुनींनी जी काय आध्यात्मिक वारसा आपल्याला दिलेला आहे त्याचा जगामध्ये नावलौकिक करण्यासाठी हे संतपीठ या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक उपक्रम शहरामध्ये आम्ही विकासाच्या माध्यमातून
माध्यमातून केलं गेलेलं आहे. खरं म्हणजे झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये एस आर एच्या माध्यमातून घरनिर्मिती करण्याचा विषय असेल, एस जे एन एन आर यू अंतर्गतमधली जी काही बिल्डिंग आहेत त्या नागरिकांना थेट त्या ठिकाणी देण्याचं काम असेल. मागच्याच काळामध्ये 6,500 घरांचा ड्रॉ महापौरांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि एक सर्व म्हणजे अंत्योदय भारतीय जनता पार्टीचा एक आमचा मनोदय आहे की अंत्योदय समाजामध्ये शेवटच्या ओळीमध्ये बसणारा व्यक्ती जोपर्यंत त्याला त्याच्या योजना येत नाही, सरकारी योजना किंवा तो त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत विकास झाला असं आम्ही समजत नाही. आणि म्हणून तो केंद्रबिंदू मानून आम्ही शहरामध्ये प्रत्येक घटकाला समाविष्ट करून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल नागरवस्तीच्या महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना थेट फायदा देण्याचं कामसुद्धा या महापालिकेमध्ये 2017 आल्याच्या नंतर आम्ही केलेलं आहे. मागील 2 वर्षापासून कोरोना संकट आहे, त्यामुळे वैद्यकीय समस्या आणि वैद्यकीय प्रश्न सगळ्यात जास्त होते, तर ते तुम्ही या सत्तेच्या काळात कसे सॉल्व केले? खरं म्हणजे मगाशी महापौरांनी ते सांगितलं की मी पदाधिकारी समजा मी पक्षनेता झालो 2020 आणि कोरोनाची लाट त्यावेळेला चालू झाली. आमच्यासारख्यांना आम्ही असं एक समजतो की कोरोनाच्या या काळामध्ये आमच्यासारख्यांना जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि त्यातूनच आम्ही जे नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं अतिशय मायक्रो पद्धतीचं नियोजन, म्हणजे जसं की वार्डामध्ये एखाद्या प्रभागामध्ये टीम तयार करणं, 32 टीम त्या ठिकाणी तयार केल्या जेणेकरून त्या ठिकाणी म्हणजे रुग्ण शोधणं, म्हणजे हायरिस्क कॉन्टॅक्टमधली लोकं त्यामध्ये रुग्ण शोधल्याच्यानंतर हायरिस्क कॉन्टॅक्टमधली रुग्ण शोधणं, त्यानंतर त्यांना तातडीनं त्या ठिकाणी DCS किंवा हायर म्हणजे सिम्पटम्स जसे असतील तशा पद्धतीनं ॲडमिट करणं आणि तशा प्रकारे दवाखान्यांची व्यवस्था करणं, त्या ठिकाणी नियोजन करणं, बरोबरीनं व्हेंटिलेटरची व्यवस्था करणं, ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणं, या साऱ्या गोष्टी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही केलेल्या आहे. आणि असं मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका खरं म्हणजे एकमेव महापालिका असेल की या महापालिकेमध्ये अतिशय तंतोतंत प्लॅनिंग केलं. आणि आम्ही अतिशय दाव्यानिशी सांगतो की 2 वर्षाच्या या कोरोनाच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडचा जो डेथ रेट आहे तो महाराष्ट्रामध्ये नंबर 1 राहिलेला आहे. याचं कारण असं आहे की पूर्णपणे प्रशासन आणि आम्ही पदाधिकारी मिळून या ठिकाणी जे नियोजन केलं आमच्या दोन्ही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लक्ष्मण भाऊ आणि आमदार महेशदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय सूक्ष्म पद्धतीनं कोरोनाला नियंत्रण करण्यासाठीचा उपाययोजना या केलेल्या आहेत. आणि अतिशय बारीक बारकावे त्या ठिकाणी शोधत लोकांना एक धीर देण्याचं काम कोरोनाच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे. निवडणुकीला आता 6 महिने राहिले, तर या 6 महिन्याच्या काळात कोणती कामं राहिली आणि तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? खरं म्हणजे निवडणुका 6 महिन्यांनी जरी असल्या तरी 4.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे शहरामध्ये काम केलेलं आहे अतिशय सर्व प्रभागात, मी असं म्हणणार नाही की फक्त ठराविक पॉकेटमध्ये काम झालं, परंतु संपूर्ण शहरामध्ये जे कामं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट आम्ही मागच्या 2-3-4 वर्षामध्ये चालू केलेले आहे काही पूर्णत्वाला झाले, काही आता 1-2-3 महिन्यामध्ये पूर्णत्वाकडे जाणार आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्णत्वाच्या बाजूला जाणे. आणि विशेष करून आमच्या या कालावधीमध्ये 2017 आजही आम्ही पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटीच्या माध्यमामधून अतिशय वेगवेगळे उपक्रम या शहरामध्ये कमांड कंट्रोल सेंटर असेल, आमचं ABD एरिया असेल, पिंपळे सौदागर असेल, ई लर्निंग असेल, असे वेगवेगळे स्मार्ट सिटीचे प्रोजेक्टसुद्धा या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही आणलेले आहेत आणि लवकरच ते पूर्णत्वाच्या कडे जाण्याच्या कडे आम्ही आता आलो आहोत. मला असं वाटतं 2 महिन्यामध्ये हे स्मार्ट सिटीचे प्रोजेक्टसुद्धा तयार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं नागरिकांना त्या ठिकाणी कळणार आहे की आपलं या स्मार्ट सिटीच्या कामांमधून जी काय आत्तापर्यंत पूर्णपणे केबल डक्टिंगचं काम आहे, ABD एरिया असेल किंवा ई लर्निंग असेल किंवा स्मार्ट टॉयलेट असेल किंवा PPPच्या माध्यमातून केलेले प्रोजेक्ट असेल, हे आता लवकरात लवकर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्णत्वाकडे नेणार आहोत. मागील काही दिवसात पक्षातील काही नेते अडचणीत येत आहेत, पक्षनेते म्हणून तुम्ही या गोष्टी कशा हाताळता? असं काही नाही, पक्ष नेते अडचणीत आलेला तर मला काय म्हणजे लक्षात नाही, परंतु पक्ष अडचणीत कधीच येणार नाही कारण भारतीय जनता पार्टी हे विकासाच्या जोरावरती काम करते आणि विकास हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही केलेला आहे ते दाव्यानिशी आम्ही या ठिकाणी सांगतो. कारण 4.5 वर्षातल्या आकडेवारी आणि केलेल्या कामांचा तपशील जर या ठिकाणी बघितला तर मागच्या 10 वर्षाचा जो स्पीड होता त्याच्यापेक्षा 4.5 वर्षामध्ये कामांचा स्पीड आमचा राहिलेला आहे. आपल्यासोबत आहे शिक्षण सभापती मनीषाताई पवार आहेत,
त्यांना आपण विचारणार आहोत की मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहे, तर मनपाच्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करण्यात आलं, काय केलं गेलं आहे? आपल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या ह्याच्यातून मुलांना ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण बऱ्याच पालकांच्या फीस संदर्भातही समस्या आहे, त्या समस्यांकडे तुम्ही कसं पाहता? मागच्या वेळेस समितीने आम्ही मिळून आयुक्तांना पत्र दिलं होतं की मुलांची फी माफ होण्याचं काम व्हावा म्हणून. आता आयुक्त आता त्यांचं आयुक्तांचं काम सुरू आहे, ते लवकरातच त्याचं ते हे करतील. कोरोनाची लाट काही प्रमाणात आता उसरली आहे, आता या शिक्षणासंदर्भात तुमचं काय नियोजन आहे पुढच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात? आता आम्ही पक्षनेत्यांनी, महापौरांनी, शिक्षण समितींनी, आयुक्तांना टॅपच्या विषयी आमची चर्चा झालेली आहे. आता बघू ते पण टॅपचं काम लवकरात लवकर मार्गी लागलं.